कला विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे उत्तम कलाकार असण्यासोबतच एक प्रसिद्ध व्यावसायिक देखील आहेत। तर कला विश्वातील अन्य क्षेत्रात काम करणारे कलाकार कोणते आणि त्यांचे साइड बिझनेस कोणते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। बेर्डे अशी बनवा बनवे या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं तुफान मनोरंजन करणारे अभिनेत्री म्हणजे प्रियंका बेर्डे। असंख्य चित्रपटामध्ये झळकलेल्या त्यांचं स्वतःचं हॉटेल आहे, मराठमोळा झटका असं त्यांच्या हॉटेलचं नाव आहे। अभिज्ञा भावे आणि तेजस्विनी पंडित मराठी कला विश्वातील या दोन दिग्गज अभिनेत्रींचा स्वतंत्र एक ब्रँड आहे, तेजाज्ञा असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे। या ब्रँड अंतर्गत या दोघीजणी डिझायनर कपडे तयार करतात। दोघींच्या नावावरून या ब्रँडचं नाव आहे तेजाज्ञा। यशोमन आपटे श्रीमंत घरचे सून या मालिकेत झळकलेल्या यशोमन आपटे याने अलीकडेच आपला एक कॅफे सुरू केला आहे, कॅप्टन कूल असं त्याच्या कॅफेचं नाव आहे। शशांक केतकर मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील एक नावाजलेला अभिनेता। शशांकचं पुण्यात आईच्या गावात हे हॉटेल आहे। गेल्या 3-4 वर्षापासून त्याचं हॉटेल सुरू असून हॉटेल व्यवसाय सुरू करावा अशी त्याची पहिल्यापासून इच्छा होती। अखेर त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं, मात्र काही कारणास्तव हे हॉटेल बंद करावं लागलं असं त्याचं म्हणणं आहे। शंतनू मोगे आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोचलेला अभिनेता म्हणजे शंतनू मोगे। मालिकेत अरुंधतीच्या दिराजी भूमिका साकारणारा शंतनू अभिनेता असण्यासोबतच एक हॉटेल व्यावसायिक सुद्धा आहे। द बॉम्बे फ्राईज या नावाने त्याचा कॅफे आहे। या कॅफेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे फ्राईज आणि कॉफीचे प्रकार मिळतात। निवेदिता शराब प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आणि अशोक सराफ यांच्या पत्नी म्हणजे निवेदिता शराब। अगाबाई सासूबाई या मालिकेतनं विशेष लोकप्रियता निवेदिता शराब यांना मिळाली। निवेदिता यांचा साड्यांचा ब्रँड आहे, हंसगामिनी असं त्यांच्या साड्यांच्या ब्रँडचं नाव आहे। या अंतर्गत त्या स्वतः साड्या डिझाईन करतात। त्याचबरोबर निवेदिता शराब यांचा कुकिंग चॅनलसुद्धा आहे। तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्राच्या अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।